यार जो भरलाय काय मतदारांना आव्हान करणार आहे? उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आज मी हेच आवाहन करणार आहे, पर्ली जे आहे पर्ली विधानसभा ते एक ऐतिहासिक जागा आहे. शिव मंदिर आहे इकडे आणि ऐतिहासिक कृत्य घडला होता 3 वर्ष अगोदर 5 सितंबरला मला जेलमध्ये टाकण्याचा कृत्य केला होता पालकमंत्रींनी आणि त्यांचे गुंडे गेंग लोकांनी. मला 3 वेळे पालकमंत्रींनी जेलमध्ये टाकला. एरवडा सारखे जेलमध्ये मला 45 दिवस ठेवला आणि कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत मारहाण केली कलेक्टरांच्या समोर पोलीस लोकांच्या समोर. आज ये सगळी गोष्टी जे आहे खूप कॉमन लोक जे आहे जनसामान्य जे लोक आहे त्यांच्यावरती पण ये सगळे कृत्य होत आहे. त्याच्यासाठी मी पर्लीची जनताला ये आवाहन करते, तुमच्यावर होणारे अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी मी मुंबई सारखी मोठी सिटी सोडून गेले 3 वर्ष इकडे काम करते आणि तुमच्यावर होणारे अन्याय गुंडेशाही दंडपशाही खोटारी दारू हे सगळे जरी तुम्हाला धंदे बंद करायचे आहे आणि ये गुंड गेंग बंद करायचे आहे तुम्हाला निवडून द्या. फक्त मी तुमच्यासाठी लढते, आणखीन काही नाही बोलायचे. अचानक नाही आलेली आहे. गेले 3 वर्ष मी इकडे काम करत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे इकडे माझ्यावरती अन्याय झालेला आहे. त्या अन्यायाच्या वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करत आहे. जरी जनतांनी मला साथ दिला तो तेच अन्याय जनतावर पण होत आहे. जरी मला साथ दिला तो जनतावरचा जे होणारा अन्याय आहे ती मी सगळं संपून टाकणार आहे. गुंडशाही हुकमशाही घराणेशाही सगळं मी संपवणार आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण उतरणार? पहिल्यांदा मला माझा मुद्दा आहे गुंडशाही जे आहे ते संपवायचं आहे, दारूबंदी करायची आहे. जनसामान्य लोकांना आज तुम्ही बघू शकता सडक नाही, बिजली नाही, पाणी नाही. आज शेतकरी लोकांना पिकाचा भाव नाही, ऊसतोड कामगारांना काहीही न्याय मिळत नाही. हे सगळे मुद्दे जे जनसामान्याचे आहे ते घेऊन मी जनतेमध्ये जाणार आहे. लोकसभेमध्ये एवढा मतदारांचा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र विधानसभेमध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे? लोकसभेमध्ये नाही मिळाला क्योंकि माझी चूक होती, मी सगळीकडे पोहोचली नाही, टीम कम होती. पण आता खूप चांगली आहे, 100% मला जिंकणार लोक. बीड जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, मात्र परळीच का निवड? पर्ली आणि बीड दोन ठिकाणी फॉर्म टाकलेला आहे क्योंकि माझे सारखे व्यक्तिमत्वाला निवडून यायचं खूप गरजेचं आहे. फक्त बीडची जनतासाठी नाही, पूर्ण महाराष्ट्राची जनताला माझी गरज आहे. क्योंकि आज जे 1000 के वरती बँक जे आहे मोठी मोठी बँक गोरगरीब जनताचा पैसा घेऊन पडून गेलेली आहे. गुंडेशाही चालू आहे, दंडपशाही चालू आहे, खोटाडी दारूचा धंदा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. पण या सगळी गोष्टीचा वाचा फोडण्यासाठी आणि आज शेतकरी लोकांवर जे अन्याय अत्याचार चालू आहे, 2-2 कोटी हिरोईनवरती खर्च करू शकतात पण आपले शेतकरी लोकांना पीक विमा भेटू शकत नाही, अनुदान भेटू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे गेले दिवाळीच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी रात्री मला बीड मधून पर्ली मधून आंबे कारखान्यामधून कॉल आला होता, ताई आम्हाला दिवाळीची पगार 6 महिने झाले भेटली नाही. आणि मी आली इकडे रात्री 11 वाजता मी आली होती आणि सगळे ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड केली होती. पेपरवरती न्यूज आहे, ते सगळे मुद्दे आपल्याला संपायचे आहेत. तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये उशीर का झाला? उशीर मला माहित नाही जास्त कशाला झाला, पण झाला तो झाला. स्वराज्य शक्ती सेना तुमचा पक्ष जो आहे तो किती उमेदवार देतोय महाराष्ट्र? पूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापासून आपण 25 उमेदवार दिलेले आहेत. तुम्ही त्या चिन्हावरती लढताय का अपक्ष? तेच एक चिन्हवरती आपला राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय ये चिन्ह जे आहे दिल्लीमधून भेटलेलं आहे आपल्याला, हिरा चिन्ह आहे आणि त्याच्यावरती 25 सीट आपण लढवणार आहे. उमेदवारी अर्ज बीड मधून कायम ठेवणार का परळी? उमेदवारी अर्ज दोन्हीकडून कायम ठेवणार? दोन्हीकडे मी लढणार आहे. जसं की मी सांगितलं आज गोर गरीब जनतावर जे अन्याय अत्याचार चालू आहे त्याच्यासाठी माझे सारखी व्यक्तिमत्वाला जिंकणं खूप गरजेचं आहे. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी गरजेचं आहे, लोकांच्यासाठी गरजेचं आहे, माझ्यासाठी नाही. मॅम हिंदी में थोडा सही बता देंगे, आज आपने यहां पर जो है तो उमेदवारी दाखल अर्ज यहां पर जो है तो दाखल किया है,
तो ये खास करके परली के अंदर ही क्यों किया आपने? परली में और भीड़ में दो जगह किया है मैंने, क्योंकि मेरे जैसी व्यक्ति को जीतना बहुत जरूरी है। अन्याय के विरोध के लिए 3 वर्ष में मैं आवाज उठा रही हूँ, गए 3 वर्ष से मैं आवाज उठा रही हूँ। और जो आप लोग सब देख सकते हैं, बैंक के पैसे लेके भग जाती है, शेतकरी लोगों को न्याय नहीं मिलता, शेतकरी को पीक बीमा मिलता नहीं है, अनुदान मिलता नहीं है, लोगों के पास आज पीने के लिए एक एक महीने पानी नहीं है, बिजली नहीं है, 8-8 महीने 8-8 साल से गांव में बिजली नहीं है। सड़क देख सकते हैं आप, तो हर दिन जो 2-व्हीलर होता है उसपे से गिर के कम से कम रोज 100-200 लोग मरते हैं, गिरते हैं, पड़ते हैं, हाथ पैर टूटते हैं। तो ये सब चीजें तो कॉमन चीजें ये लोग नहीं दे पाते। 20-20 हजार कोटी का बजट होता है, पालक मंत्री का जो बजट होता है 45-40 हजार कोटी का बजट होता है, 45 हजार कोटी का, 45 हजार करोड़ का बजट होता है पालक मंत्री का, पर ये 45 हजार करोड़ किधर जाते हैं हमारे? दिखते हैं क्या आपको? कहीं नहीं दिखते। तो यदि ये देखना चाहते हैं आप लोग कि 45 हजार कोटी आपको देखना है, आपके जिले में लगे हुए देखना है, तो मुझे निवड़ के दीजिए ऐसा शब्द।